आगे आगे 560 सबसे ऊपर है कुछ अरे मत कुछ को आओ करो भाई आगे अपना डर कम कर सलाम है लेडीज को अलाउड नहीं है नहीं बाय नहीं आएंगे औरत नहीं आएंगी बाय नहीं और उधर था ना फूल ऊपर लेना फूल निकालने के बाद ये फूल तो ऊपर ना तो रंजर रंजर ये बन बचेगे रुक जा एक मिनट अपने घर के फूल नए भी ये लो ये चार काम हो गया क्या कर चल रहा हूँ तो इतना काम हो गया अपना आगे आधी दिन सारे आधे चालू कर दो मिनट रुको अरे यहाँ पे आए ले का जब एकदर का मैं एकदर से बन गई अंदर बाजा की क्या अंदर ही बोली रे बाजा का वो वातावरण नहीं थे मुझे बाजा नहीं डायरेक्ट बाजा नहीं कहना बोला उभ्या महाराष्ट्रभरामध्ये ज्या सीटवर उभ्या महाराष्ट्राचे डोळे लागून होते जळगाव जिल्ह्यातल्या आसोदा भादली या गावातून तृतीयपंथी समुदायातून अंजलिताई पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता तो काही अगदीच फुटकळ अशा त्रुटी दाखवून इथल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी नाकारला पण अंजलिताईंनी हा औरंगाबाद खंडपीठामध्ये धाव घेतली आणि औरंगाबाद खंडपीठाने सकारात्मक असा निर्णय देऊन अंजलिताईंना उमेदवारी परत एकदा दाखल करण्यासाठी आणि त्यांच्या उमेदवारीला कायम केलं. गावातल्या लोकांनीही खूप चांगल्या पद्धतीने साथ दिली. तृतीयपंथी समुदायाला एका वेगळ्या सकारात्मक पद्धतीने तिथल्या स्थानिक जनसमुदायाने साथ देत ज्या पद्धतीनं आज अंजलिताईंना निर्णायक बहुमताने निवडून आणलेला आहे तर अंजलिताईंचा विजय हा इथल्या भारतीय
भारतातल्या तृतीयपंथी समुदायातल्या राजकीय निवडणुकांच्या भूमिकांबाबतीमध्ये एक ऐतिहासिक असा निर्णय होता आणि त्यांचा विजय देखील ऐतिहासिक विजय आहे. या बाबतीत अंजलिताईंच्या वतीनं आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी दिलेली साथ, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला विश्वास आणि दिलेली ही उमेदवारी आणि या सगळ्या लढाईमध्ये अगदी पक्षश्रेष्ठींपासून सर्वांनी दिलेली साथ, यामुळे हा विजय आज निश्चित झालेला आहे. आम्ही सगळेच्या सगळे, आम्ही प्रत्येक नागरिकाचे आणि प्रत्येक मतदाराचे अंजलिताईंच्या वतीनं मी स्वतः शबीबा आभार मानते आणि अशाच गावाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. दिलेला प्रत्येक शब्द पाळू आणि खरा करू आणि येणाऱ्या 5 वर्षात अंजलिताईंना आदर्श ग्रामपंचायत सदस्याचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळवू या दुसऱ्या लढाईसाठी आता आम्ही आजपासून तयारी करतो. धन्यवाद. बोला 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 काय बोलू काय गावात बादलीचा विकास बादलीचा विकास काहीतरी असं सांगतो. रोड रस्ते लाईट आणि जे शाळेत शाळेत आहार हगनमुक्ती गाव करणार आहे आणि चौक शाळेत चांगलं एकदम छान लेडीज करता आणि चांगलं गाव नाही. निवडून आले तुम्हाला कसं वाटतं आता? एकदम छान वाटतंय. आम्हाला छान असं वाटतंय का तृतीयपंथी आहे. मी माझ्या घरानं मला साथ दिली आणि कोणीही तृतीयपंथी काहीही होऊ शकतो तर त्याला प्लीज प्लीज घराच्या बाहेर नको अकला. ओके.